नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे 27 सप्टेंबर 2024। तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणते टार्गेट्स चालू घडामोडीचे जे टार्गेट पॉईंट्स आहेत ते तुम्हाला वाचायचे ते आपण या सिरीजमधून आपण डेली बघत असतो। तर ही टार्गेट सिरीज कोणासाठी आहे? जे कोणी कंबाईंडची पूर्वपरीक्षा 2024 देणार असेल त्यांच्यासाठी, आणि जे कोणी कंबाईंड पूर्वपरीक्षा असेल किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल 2025 ची तयारी करत असेल त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे। त्याच्यामुळे टार्गेट तुम्ही डेलीच्या डेली जे आपले व्हिडिओ अपलोड होतात तुम्ही नक्कीच बघत आणि ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा। टार्गेटसाठी तुमच्याकडे काही पुस्तक असणं आवश्यक गरजेचे आहेत। एक म्हणजे सिम्प्लिफाईडचा अंक 32वा आणि 33वा, परिक्रमाचे मासिके आणि जे के टूरच्या PDF हे तुमच्याकडे सोर्सेस असणं गरजेचे आहेत। ही पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत। तर आत्तापर्यंत आपण चालू घडामोडीचे कोणते पॉईंट्स जे आहेत किंवा कोणते चॅप्टर्स जे आहेत ते टार्गेटच्या माध्यमातून संपवलेले आहेत ते बघा। तर सिम्प्लिफाईडच्या अंक 32 आणि 33 मधून राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, प्रादेशिक घडामोडी, राजकीय घडामोडी, महत्त्वाचे पुरस्कार, अहवाल निर्देशांक, प्रमुख नेमणुका, विज्ञान व तंत्रज्ञान, अंतरिक्ष घडामोडी, आर्थिक घडामोडी, योजना व उपक्रम, त्यासोबतच समित्या व आयोग, कृषी व पर्यावरण, चर्चेतील पुस्तके, हे 14 चॅप्टर्स जे आहेत ते आपण ऑलरेडी संपवलेले आहेत। आणि आता आपला 15वा चॅप्टर चालू आहे महोत्सव आणि परिषदा। ह्या सिम्प्लिफाईडच्या अंक 32 आणि 33 मधून आपण एवढे चॅप्टर जे आहे ते संपवलेले आहेत। त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै 2024 मधून जागतिक घडामोडी संपवलेत, राजकीय घटनात्मक घडामोडी संपवलेल्या आहेत, महाराष्ट्र घडामोडी संपवलेत, विज्ञान तंत्रज्ञान संपवले, पुरस्कार आणि पुस्तके आपण संपवलेल्या आहेत। आणि आता आपला 6वा चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे आर्थिक घडामोडी। नंतर जे के टूरच्या MCQ च्या PDF मधून तुम्हाला दररोज 25 ते 30 प्रश्न न चुकता वाचायचे आहेत। तर हे सुद्धा आपल्या डेलीच्या डेली टार्गेटमध्ये तुम्हाला ठेवलेलं आहे। तर आता इथून पुढे फक्त विचारत राहू नका, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि सिलेबस करंट अफेअरचा जास्त आहे। त्याच्यामुळे आत्तापासून ॲक्शन घ्या, तरच हा सिलेबस तुमचा जो आहे तो कव्हरअप होणार आहे। त्यासाठी टार्गेट जे आहे ते नक्कीच फॉलो करत चला। तर आपला टार्गेटचा कालावधी आपण ठेवलेला आहे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024, आणि याच्यामध्ये आपल्याला काय संपवायचं आहे तर जानेवारी 24 पासून जून 2024 च्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या संपवायचे आहेत। यासाठी आपण सोर्सेस वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि अंक 33वा, परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै 2024 चं, आणि जे के टूरच्या MCQ च्या PDF आपण वापरतोय जानेवारी 24 ते जून 2024 च्या। कुणाला PDF हवे असेल तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही चेकआउट करू शकता। दररोज तुम्हाला कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास तुम्हाला करंट अफेअरच्या प्रिपरेशनसाठी जो आहे तो वेळ तुम्हाला ठेवायचा आहे राखून, तर आणि तरच हा सिलेबस जो आहे तो तुमचा कव्हरअप होणार आहे। तर आता तुम्हाला आज काय वाचायचं आहे बघा। तर सिम्प्लिफाईडच्या अंक 32 मधून महोत्सव आणि परिषदामध्ये एकदम संक्षिप्त ज्या आता महोत्सव आणि परिषद आहेत ते तुम्हाला वाचायचं आहे। तर त्याच्यामध्ये कोणते पॉईंट्स वाचायचे ते बघून घ्या। तर पहिला पॉईंट असा आहे, 50वे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन, मुख्य सचिवांची 3री राष्ट्रीय परिषद, नेपी उत्सव, कॉर्पोरेट गव्हर्नन्स फॉर 2047, नौदल कमांडर्स परिषद, तमूल लोसार उत्सव, जागतिक गुलाब परिषद, पहिली IWDC बैठक, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळा, आंतरराष्ट्रीय आयुष परिषद आणि प्रदर्शन, राज्य खान मंत्री परिषद, युवा मराठी साहित्य संमेलन, AIPOC परिषद। त्याच्यानंतर आहे सेंट्रल जिओलॉजिकल प्रोग्रॅमिंग बोर्डचा 63वा मेळावा, किसान मेळा, मसाले आणि पाककृती औषध वनस्पतींवरील कोडेक समितीचे 7वे सत्र कोची या ठिकाणी होणार आहे, तर ते वाचून घ्या। कॉमनवेल्थ लीगल एज्युकेशन असोसिएशन, कॉमनवेल्थ अटर्नी आणि सॉलिसिटर जनरल कॉन्फरन्स 2024, रोड टू पॅरिस 2024 परिषद, हैदराबाद राष्ट्रीय पुस्तक मेळा, खजुराहून नृत्य महोत्सव, आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सव, मेदारम जत्रा महोत्सव, दिव्यांगजनांसाठी परफल फेस्ट, 17वी अवार्षिक आंतरराष्ट्रीय बायोक्युरेशन परिषद, 5वा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव। आणि आता हे जे आहे तर हे तुम्हाला संक्षिप्त स्वरूपामध्ये जाईल, इतकं काय फारसं मोठं नाही आहे। तुम्ही 1 ते 1.5 तासामध्ये जर बसला तर परिक्रमाने हे सगळं दोन्ही संपवून टाकू शकता। त्याच्यानंतर चर्चेतील महोत्सव आणि सण एक थोडासा पार्ट आहे। तर याच्यामध्ये चंदुबी उत्सव म्हणजे हे उत्सव कुठे साजरे केले जातात ते सुद्धा तुम्हाला वाचणं गरजेचं आहे। आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव, गंगासागर मेळा, गोले मेला उत्सव, मोहजूज मशीनची झुंज, पोंगल सण, रोसमा संत्री महोत्सव, नागी पक्षी महोत्सव, अटुकल पोंगल, जलीकट्टू महोत्सव, माथू नांगरंग महोत्सव, सेमिन असाई उत्सव, शबे भारत सण आणि छपचार कूट महोत्सव आणि तावी महोत्सव। तर जे पॉईंट्स आहेत हे एकदम संक्षिप्त स्वरूपामध्ये एका चार्टमध्ये जाईल, मात्र तुम्हाला समजण्यासाठी कुठले कुठले महत्त्वाचे आहेत ते आपण इथे काही ठिकाणी पिक केलेले आहेत। तर हे तुम्हाला जे आहे ते वाचून घ्यायचे सिम्प्लिफाईडच्या अंक 32 मधून, ठीक आहे। त्याच्यानंतर कार्बी युवा महोत्सव एक आहे आणि मे दाम मे फी हे दोन एक उत्सव आहेत त्याच्यामध्ये, तर एकदा वाचून घ्या महोत्सव आणि परिषदा सिम्प्लिफाईडच्या अंक 32 मधून, हे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आता मार्च 2024 परिक्रमा घ्या, त्याच्यामधून आर्थिक घडामोडी या चॅप्टरमध्ये हे जे पॉईंट्स आहेत डिटेलमध्ये विस्तृत हे केलेले आहेत, सविस्तर मांडलेले आहेत, तर हे एकदा वाचून घ्यायचे तुम्ही। पहिला म्हणजे पवन कुमार दाऊलुरी मायक्रोसॉफ्ट विंडोचे नवे प्रमुख, इथेनॉल 100,
भारताला ईव्ही उत्पादन केंद्र बनवण्यासाठी नवीन धोरण, आरबीआय एकात्मिक लोकपाल योजना, सीपीसीआरआय तर्फे नारळ आणि कोकोचे नवीन वाण, अरुणाचल प्रदेशात भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम युनिट पाम प्रक्रिया युनिट, ग्रीड इंडियाला मिनिरत्न श्रेणी एक दर्जा, पेटीएमला एनपीसीआय द्वारे तृतीय पक्ष परवाना, भारतातील बासमती तांदूळ लागवड विवाद, कृषी एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर, भारतातील थेट परकीय गुंतवणुकीचा ट्रेंड, मशीन टू मशीन कम्युनिकेशनसाठी एम्बेड सिमच्या वापराबाबत ट्रायच्या शिफारशी, आयआरडीआय द्वारे एलआयसी जेआयसी री आणि न्यू इंडिया इन्शुरन्सला डीएसआयआय दर्जा, मध्य प्रदेशात भारतातील पहिले लघुस्तरीय एलएनजी युनिट T+0 सेटलमेंट सायकल, त्याच्यानंतर एएसआय यादीतून हरवलेली स्मारके हटवणार, हरुण ग्लोबल रिच लिस्ट, बीमा सुगमला मान्यता, 2029-30 पर्यंत पहिले खासगीरित्या व्यवस्थापित धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व्ह, चीन जपानमधून आयात केलेल्या रसायनाची भारताद्वारे अँटी डम्पिंग चौकशी सुरू, कांदा निर्यात बंदी आणि संबंधित आव्हाने, वित्तीय समावेशन आणि डिजिटल इनोव्हेशनसाठी आरबीआयद्वारे सुधारणा. तर हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला मार्च 2024 परिक्रमा मासिकातून आर्थिक घडामोडी या चॅप्टरमधून हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जे के चोडीच्या ज्या PDF आहेत मराठीमध्ये, तर त्या January 24 ते June 2024 यामधून दररोज तुम्हाला 25 ते 30 प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्याच्यामध्ये दररोज तुम्हाला कमीत कमी एक तास, जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास तुम्हाला याची प्रिपरेशन जे आहे ते करायला सुरुवात करा, कारण हेच नंतर 1 ते 1.5 तास जे आहे ते तुमच्यावरती नंतर भारी पडायला सुरुवात होतात. त्याच्यामुळे आत्तापासूनच जागे होऊन टार्गेट फॉलो करायला सुरुवात करा. त्यासाठी तुम्ही चॅनलला आपलं सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओला अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज, अँड ऑल द बेस्ट.